नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहू शकतात आमच्या शेतात जिरेनियमची लागवड चालू झालेली आहे। आम्ही सध्या 5 बाया लावलेल्या ज्या की जिरेनियमचे झाड लावत आहे। तर आपण ह्या झाड ते इकडचे झाड दुसरी ओळ दाखवू शकतात। हा ठिबक तर हा ठिबक 4 फुटाची ओळ सोडलेली आहे, 4 फुटाचं अंतर आहे। आणि हे झाड तर हा झाड, ह्या दोन्ही 1 फुटाची जागा सोडलेली आहे। आणि ह्याचा फायदा काय होणार पुढे चलून, आपल्याला इकडचे 4 फुटाचं अंतर ओव्हरलॅपिंग करणार नाही झाड एकमेकांवर। ओव्हरलॅपिंग न केल्याने आपली मालाची गुणवत्ता चांगली होती आणि आपल्याला पाण्याचा स्रोत जास्त मिळतो पानातून। त्याच्यामुळे हा अंतर न चुकता 4 फुटाचा कंपल्सरी असतो। आणि आता इकडं कंटिन्युअस आता 1 घंटा तरी पाणी सोडावं लागतंय। तुम्ही बघू शकतात माती कशी ओली झाली आहे। त्या ओल्या मातीत आम्ही झाड लावलेत आहे। इकडं ही काठी पुढून दाखवतो, इकडे ये मित्र, हे बघा ही काठी। एकदा तुम्हाला जर कळायचं असलं कधी लावायचं, ही काठी कमीत कमी एवढी गेली आहे, एवढी जेव्हा तुमची काठी जाईल का, एक समजा 5-6 इंच काठी जेव्हा खाली जाईल का तुमची, तेव्हा तुम्ही समजून घ्या लागवडीसाठी शेत तयार झालं आहे। तर तुम्हाला मी पुढे सगळे झाडं लावल्यानंतर कोणतं फवारणी ते करायची ते तुम्हाला सगळं सांगतो। पण तुम्ही त्याच्या आधी आपलं चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। कारण की ज्याला पण जिरेनियम लावायचे त्यांनी माझ्याकडून माहिती मी तुम्हाला खाली नंबर देऊन टाकतो, नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करून मिळून जाईल। आणि ज्यांना पण येऊन जर प्लॉट बघायचा असला तर आपला प्लॉट काय करा, मानवतला आहे, तुम्ही मानवतला माझा खाली कॉन्टॅक्ट नंबर येईन, मानवतला आल्यानंतर तुम्हाला मला कॉल करू शकतात। मानवतला तुम्ही महिमा कलेक्शन म्हणून आपलं दुकान आहे, तिथे या तुम्ही मला कॉल करा, तुम्हाला सगळी माहिती देऊन आपलं सध्या हे प्लॉट तयार झालेला आहे रत्नापूरला।